महानगरपालिका हद्दीतील नवीन पनवेल येथे कोविड नाईन्टीन प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्र वाढविण्यात यावे तसेच खांदा कॉलनीमध्ये लसीकरण केंद्र सुरू करावे अशी मागणी महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे केली आहे नवीन पनवेल येथे लसीकरण केंद्र वाढविण्याबाबत प्रभाग समिती ड सभापती सुशीला जगदीश भरत यांनी तर खांदा कॉलनीत लसीकरण केंद्र सुरू करण्याबाबत नगरसेवक एकनाथ गायकवाड यांनी आमदार प्रशांत ठाकूर महापौर कविता चौतमोल आयुक्त सुधाकर देशमुख सभागृह नेते परेश ठाकूर यांना निवेदन दिले होते त्या अनुषंगाने सभागृह नेते परेश ठाकूर यांनी तातडीने कार्यवाही करण्यासंदर्भात आयुक्त सुधाकर देशमुख यांना निवेदन दिले सभागृह नेते परेश ठाकूर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सध्या देशभर सर्वत्र कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चाललेला असून त्याचबरोबर नवीन पनवेल येथे लसीकरण केंद्रावर दिवसाला शंभर ते एकशे पंचवीस नागरिकांचे दैनंदिन लसीकरण करण्यात येत आहे परंतु केंद्राबाहेर दर दिवशी तीनशे ते चारशे नागरिकांची गर्दी दिसून येते यामध्ये फक्त शंभर ते एकशे पंचवीस नागरिकांचे टोकन मिळून फक्त त्यांचे लसीकरण करण्यात येत आहे त्यामुळे उर्वरित नागरिकांना टोकन न मिळाल्यामुळे पनवेल महानगरपालिका प्रशासनाबद्दल बद्दल असंतोष निर्माण होत आहे सदर उद्भवणाऱ्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी पनवेल महानगरपालिका प्रशासनामार्फत नवीन पनवेल परिसरात दोन लसीकरण केंद्रांची व्यवस्था करण्यात यावी त्याचबरोबर खांदा कॉलनीत लसीकरण केंद्र नसल्यामुळे नागरिकांना पनवेल कळंबोली नवीन पनवेल येथे लसीकरणासाठी जावे लागत आहे त्यामुळे तेथील नागरिकांना आर्थिक भूर्दंड व मानसिक त्रास सहन करावा लागतो त्यामुळे नागरिकांचा हा त्रास कमी करण्यासाठी खांदा कॉलनीत लसीकरण केंद्र लवकरात लवकर सुरू करावे असेही सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात अधोरेखित केले आहे